नमस्कार शेतकरी बंधूं मी सचिन मेंढे आपल्या आवडत्या कृषी वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आपण या चॅनलच्या माध्यमातून वेगळ्या पिकांची माहिती घेतली तर आज एक नवीन वेगळं पीक झेंडू तर अतिशय लवकरात लवकर जास्तीत जास्त पैसा कमवून देणार असे हे पीक आहे तर याच्या लागवडीविषयी आपण माहिती घेणार आहे आणि ते जे झेंडूचं पीक आहे हे मल्चिंगवरती कशा पद्धतीने लागवड केली जाते हे आपण बघणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघत राहा झेंडू फुलांचा जो उपयोग आहे तो उपयोग फुलांच्या माळा करणे व्यासपीठ सजवणे यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो याशिवाय निरनिरळी जे पुष्परचनेमध्ये बगीचामध्ये रस्त्यालगत तसेच कुंड्यामध्ये लागवड केली ला जाते झेंडूचे पीक राज्यात तीनही हंगामात घेतलं जातं व त्यास मोठ्या प्रमाणामध्ये मागणीसुद्धा असते झेंडूचा उपयोग मुख्यत्वे करून सुट्या फुलांसाठी केला जातो म्हणजे मोकळे हार वगैरे बनवणे याच्यासाठी किंवा स्टेज वगैरे सजवण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग केला जातो म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत खरीप हंगामातील किंवा पावसाळी हंगामातील झेंडू पिकाची जी लागवड आहे ती लागवड कशा पद्धतीनं करायची किंवा त्याच्याबद्दल महत्त्वाचे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते कुठले मुद्दे आहेत ते, ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी शेतकरी बंधूंना हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा तत्पूर्वी आपण या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन हे बटन दाबा जेणेकरून इथून पुढे येणार जे व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मला आपल्यापर्यंत पोहोचवण्यास मदत होईल तर बंधूं चला बघूया आज आपण या झेंडू पिकासाठी लागणारे जे जमीन आहे आणि हवामान आहे ते कशा पद्धतीचं पाहिजे तर झेंडू हे मुख्यत्वाने थंड हवामानाचे पीक आहे थंड हवामानात झेंडूची वाढ व फुलांचा दर्जा चांगला असतो वातावरणाच्या परिस्थितीनुसार झेंडूंची लागवड पावसाळी हिवाळी व उन्हाळी या तीनही हंगामामध्ये केली जाते आफ्रिकन झेंडूची लागवड फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यानंतर व जुलैच्या पहिल्या आठवड्यापूर्वी केल्यास उत्पादनावर आणि फुलांच्या दर्जावर याचा चांगला परिणाम होतो त्यामुळे जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून तर पंधरा दिवसाच्या अंतराने लागवड केल्यास ऑक्टोबर ते एप्रिल या कालावधीत भरपूर आणि दर्जेदार असं उत्पादन मिळतं आणि त्याला बाजार मिळण्याचेही चांगले चान्सेस असतात दसरा दिवाळी नवरात्र या कालावधीमध्ये फुलांना चांगले बाजार असतात म्हणून या वेळेस जर उत्पादन जर निघलं तर याचा चांगला फायदा होत असतो त्याच्यानंतर बंधनो झेंडूची जी लागवड आहे ती लागवड निरनिराळ्या प्रकारच्या जमिनीत करता येते झेंडू पिकासाठी सुपीक पाणी धरून ठेवणारी परंतु पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन चांगली माणवते ज्या जमिनीचा सामू सात ते साडेसात इतका आहे त्या जमिनीत झेंडूचे पीक चांगलं येतं झेंडू या पिकास भरपूर सूर्यप्रकाश आवश्यक असतो सावलीमध्ये झाडांची वाढ चांगली होते परंतु फुलं येत नाही म्हणून सूर्यप्रकाश चांगला राहील अशा ठिकाणी जर आपण या झेंडू पिकाची लागवड केली तर हे जी फुलं आहेत हे फुलं फुलण्यासाठी याची मदत होईल तर याच्यामध्ये आपण जमीन हवामान बघितलं याच्यानंतर आता बघूया याच्यात जाती किंवा याचे वान कुठले कुठले तर शेतकरी बंधनो याच्यामध्ये झेंडू पिकामध्ये दोन प्रकार पाडतात तर त्याच्यामध्ये आफ्रिकन झेंडू या आणि फ्रेंच झेंडू तर आफ्रिकन झेंडूमध्ये या प्रकारचे जे झेंडू आहेत त्या झेंडूची जी झुडपं आहेत ती झुडपू उंच वाढतात झुडूप काक काटक असतं पावसा पावसाळी हवामानात झुडपे शंभर ते दीडशे सेंटीमीटरपर्यंत उंच वाढतात फुलांचा रंग पिवळा पिकट पिवळा नारंगी असतो या प्रकारामध्ये पुढील प्रमाणे जे वान आहेत त्या वानांचा समावेश होतो त्याच्यामध्ये जायंट डबल आफ्रिकन येलो ऑरेंज अर्ली येलो अर्ली ऑरेंज गियाना गोल्ड क्रँकर जॅक ऑरेंज ट्रेझंट बँगलोर लोकल दिशी सनशाईन आफ्रिकन टॉल डबल मिक्स्ड त्याच्यानंतर येलो सुप्रीम हवाई स्पॅन गोल्ड आलास्का इत्यादी जे जातीत आहेत ते आफ्रिकन झेंडूच्या आहेत त्याच्यानंतर दुसरा प्रकार येतो तो फ्रेंच झेंडू या प्रकारातील झेंडूंची जी झुडपं आहेत ती झुडपं उंचीला कमी असतात जोडपा झोडपासारखी वाढतात जोडपांची उंची तीस ते चाळीस सेंटीमीटर इतकी असते फुलांचा आकार लहान मध्यम असून अनेक रंगाची फुले याच्यामध्ये असतात या प्रकारचे प्रकारातील जाती कुंडीत बागेत रस्त्याच्या दोन्ही बाजूनी तसेच फुलांचा गालीचा तयार करण्यासाठी हिरवळीच्या काळात सुशोभिका करण्यासाठी लावल्या जातात या प्रकारामध्ये पुढील जातींचा समावेश होतो त्याच्यामध्ये येलो बॉय हार्मोनी बॉय लिटिल लिटल डेव्हिल बायकलर बटरस्कॉच स्प्रे लेमन ड डकवार्फ येलो रेड मारिटा हार्मोनी रॉयल बँग बेंगाल क्वीन सोपिया इत्यादी या जा जाती इत्या जाती फ्रेंच झेंडूमध्ये येत असतात त्याच्यानंतर बाजारामध्ये काही सुधारित आणि संकलित जाती आहेत त्याच्यामध्ये मग पुसा नारंगी असेल पुसा बसवंती असन त्याच्यानंतर एम डी यू एक असल यासारख्या अनेक जाती आहेत याच्यापैकी आपण हंगामानुसार कुठलीही जात लावायची ते आपण ठरवून किंवा आपल्याला कुठल्या कलरची की किंवा कुठल्या हंगामामध्ये लावणार आपली जमीन कशी आहे त्याच्यानुसार आपण या वाहनांची निवड करू शकतो आता त्याच्यानंतर बंधनो महत्त्वाचा मुद्दा आहे तो के लिए के लिए तो लागवडीपूर्वी काय तयारी केली गेली पाहिजे तर लागवडीपूर्वी जमिनीची दोन ते तीन वेळा खोल नांगरट करणं गरजेचं आहे दोन ते तीन वेळा पा जे फन्नी आहे किंवा त्याला आपण पाळी घालणं ती पाळी घालणं म्हणतो तर हे घातलं गेलं पाहिजे हरळीच्या काही काश्या असतील किंवा काही जमिनीत काडी कचरा असेल लवाळा असेल तर ते स्वच्छ वेचून जमीन स्वच्छ केली गेली पाहिजे भूषूशीत केली गेली पाहिजे त्यानंतर हेक्टरी जमिनीमध्ये तीस ते पंचवीस ते तीस टन चांगलं कुदलेलं शेणकत मिसळलं गेलं पाहिजे त्याचबरोबर पन्नास किलो नत्र दोनशे किलो स्पुरद व दोनशे किलो पालस लागवडीपूर्वी जमिनीत पूर्णपणे मिसळून द्यावं व त्यानंतर साठ सेंटीमीटर अंतरावर वरंबे तयार करून घ्यावेत व त्यानंतर सूर्यास्त जी त्या सरी आहे त्या सरीला नाकं मोडून त्याला पाण्या पाण्याची जी सोय त्या सोयीप्रमाणे वाफे पाळून घ्यावे किंवा सरीवरती जर आपण ड्रीप पसरून जर लागवड केली तर अतिशय उत्तम असतं बरेचसे शेतकरी बांधव आपण या व्हिडिओमध्येही बघू शकता की जी लागवड आहे ती लागवड ड्रिप आणि जे प पॉलिथीन आहे ती पॉलिथीन पसरून केलेली आहे त्याच्यामुळं अशा पद्धतीची जर लागवड केली तर ती लागवड फायद्याची ठरते जेणेकरून आपल्याला ड्रीपमधून योग्य ती जी विद्राव्य खत आहे ती विद्राव्य खतं देणं सोयीस्कर पडतं त्याच्याबरोबर तण व्यवस्थापन व्यवस्थित होतं आणि पाण्याचीही बचत होतं असे त्याच्यामुळं जे पॉलिथिन किंवा ड्रीप करून जर आद आधुनिक पद्धतीने जर लागवड केली तर ती लागवड फायद्याची ठरते तर ही झाली लागवडीची पूर्वतयारी त्याच्यातलं लागवड कशी करायची तर शेतकरी बंधूंनो झेंडूची लागवड करताना साठ सेंटीमीटर अंतरावर घेतलेले जे सरी आहे त्या सरीच्या मध्यभागी तीस सेंटीमीटर इतकं दोन रोपातील अंतर ठेवून लागवड करावी म्हणजे तीस सेंटीमीटर हे ठेवायचे अंतर ठेवायचं आणि त्या अंतरावरती लागवड करायची आता काही शेतकरी बांधव काय करता ट्रिपच्या दोन्ही बाजूनी लागवड करतात झिग जॅग पद्धत म्हणतात त्याला तर तशा पद्धतीने लागवड केली तरी चालतं साठ बाय तीस सेंटीमीटर अंतरावर लागवड केल्यास हेक्टरही जवळपास चाळीस हजार रोपं लागतात लागवड करताना भरपूर पाण्यामध्ये व सायंकाळी चारनंतर लागवड करावी म्हणजे जी रोपं आहे ती रोपांची मर होत नाही हे अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे लागवड सायंकाळच्या वेळी करा आणि पाण्यामध्ये करा किंवा ड्रिपने त्या ठिकाणी प ओलं करून घ्या आणि त्याच्यामध्ये मग लागवड करा जेणेकरून रोपांची जी, रोप जी मर आहे ती मर होणार नाही किंवा रोपं पाडणार नाही आता त्याच्यानंतरचा मुद्दा येतो तो अंतर्मशगत लागवडीनंतर पंधरा दिवसांनी पहिली खुरपणी करावी त्यावेळी नत्र खताचा दुसरा हप्ता द्यावा पण सुरुवातीला लागवड खाताने नत्राचा हप्ता दिलेला आहे दुसरा हप्ता पन्नास किलो प्रति हेक्टर प्रमाण द्यावा लागवड केलेला जो वरंबा आहे तो वरंबा फोडून दुसऱ्या वरंब्याची माती लावावी जर आपण ड्रीप आणि पॉलिथिन जर वापरलं नसेल त्याच्यावरती मल्चिंग जर केलेलं नसेल तर आपण त्या जे ओपन याला फील्डला जर केले असेल तर आपण काय करायचं की जे लावलेले रोपं आहे त्या रोपाच्या समोरची जी सरी आहे ती सरीची माती फोडून इकडे घ्यावी आणि रोपं मधोमध मध्यभागी घ्यावी त्याच्यामुळं काय होतं की रोपाला माती लागेल आधार येईल लो रोपोकोल नाही आणि बरोबर सरीच्या मध्यभागी ते रोपं येतील त्याच्यामुळे काय होतंय की झेंडूंना अधिक मुळं जिथं माती लागेल तिथं मुळ्या फुटतात आणि रोपं सशक्त होतात किंवा झाड येते झेंडूचं ते सशक्त होतात आणि त्याचवेळी रोपाचा जो जे शेंड आहे तो शेंडा थोडासा खुडा म्हणजे झेंडूचे जे रोप आहे त्या रोपाला भरपूर फांद्या फुटतात आणि उत्पादन चांगलं येतं हा अतिशय मद महत्त्वाचा मुद्दा आहे पिंचिंग करणं गरजेचं आहे पिंचिंग म्हणजे त्याचा जो शेंडा आहे तो शेंडा खुडा की जेणेकरून त्याला खाली फांद्या फुटतील आणि आपल्याला जास्तीत जास्त फुलं एका झाडापासून मिळण्यास मदत होईल आणि आपली उत्पादनामध्ये वाढ तर अशा पद्धतीने हे झालं आंतरमशागत त्याच्यानंतर आता काही खतं आहेत किंवा ड्रिपद्वारे द्यायची खतं द्रे। आहेत त्याचे काही प वेगवेगळे प्रमाण आहेत तर ते प्रमाण मी खतांचं वेगवेगळ्या पद्धतीने सांगणारच आहे पण सुरुवातीला आफ्रिकन आणि फ्रेंच जातीसाठी शेणखत पंचवीस ते तीस टन प्रति हेक्टर याप्रमाणे तसंच शंभर किलो नत्र दोनशे किलो स्पुर दोनशे किलो पालास याप्रमाणे जी वरखत आहे ती वरखतं द्यावी त्याच्यानंतर संकरित जाती जर लागवड करायची असल्यास प्रतिएक्टरही दोनशे पन्नास किलो नत्र त्याच्यानंतर चारशे किलो स्फुरत याप्रमाणे लागवडीपूर्वी जमिनीत मिसळून द्यावी ही झाली वरची खतं किंवा लागवड लागवडकर्त्यां खतं परंतु काही खतं दे देणं आहे किंवा नंतरही टाकणं गरजेचं आहे जेव्हा झापड लावतो किंवा माती ओढतो आपण समोरच्या वरेची वरुंब्याची किंवा सरीची त्यावेळेस अतिशय महत्त्वाचं आहे तर ती खतांचं जे शेड्यूल आहे ते शेड्यूल मी पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी मी सेपरेट व्हिडिओ बनवल आता त्याच्यानंतर पाण्याचं व्यवस्थापन तर शेतकरी बांधवनं पावसाळी हंगामामध्ये झेंडूचं जर पीक घेतलं असल्यास पावसाचा जर ताण पडला तर एक दोन वेळा दहा पंधरा दिवसाच्या अंतराने पाणी द्यावं म्हणजे पावसावरती जर घेतलं असेल तर परंतु पाण्याची जर व्यवस्था असेल तर रेग्युलरपणे जशा पद्धतीने येईल किंवा जशा पद्धतीने गरजेचे तशा पद्धतीने पाणी दिलं गेलं पाहिजे फुलं कळी निघण्याचा काला असेल किंवा फुलं येण्याचा वेळ असेल तर त्यावेळेस पाण्याचा ताण पडू देऊ नये जेणेकरून फुलं चांगल्या पद्धतीने येतील हिवाळी हंगामातील जे पीक आहे त्या पिकासाठी आठ ते दहा दिवसाच्या अंतराने पाणी द्यावं त्याच्यानंतर उन्हाळी हंगामासाठी पाच ते सात दिवसांनी पाणी द्यावं मी उन्हाळी हंगामाचा सेपरेट व्हिडिओही हो बनवेल त्याच्यानंतर कळ्या लागल्यापासून फुलाची काढणी होईपर्यंत बिकॉज पाण्याचा ताण पडू देऊ नका अतिशय महत्त्वाचं आहे की कळीचं फुलामध्ये रूपांतर होतंय तो जो कालावधी आहे तो कालावधी अतिशय महत्त्वाचा असतो आणि त्यावेळेस जे पाण्याचा ताण आहे तो पाण्याचा ताण पडू देऊ नका त्याच्यानंतर याच्यावरती येणारे जे झेंडू पीक संरक्षणमध्ये झेंडू पिकार मावा तुडतुळे लाल लालकोळी नागाळी त्याच्यानंतर आळी असेल की ह्या किडींचा का करपा असं मर रोग असेल या रोगांचा प्रादुर्भाव दिसून होता त्यासाठी काही वेगवेगळे कीटकनाशक आणि बुरशीनाशकांची आपण वेळोवेळी एक पंधरा वीस दिवसाच्या अंतराने जर याचं आपल्याला जाणीव जर झाली तर आपल्या रोग आलेला आहे किडे आलेले आहे तर कीटकनाशकाची आणि बुरशीनाशकाची सर्वसाधारणपणे जास्त खर्चिक नाही होणार अशा पद्धतीनं आपण लागव त्याच्यावरती फवारणी केली पाहिजे जे लागवड केलेलं क्षेत्र आहे त्याच्यावरती फवारणी केली गेली पाहिजे आता त्याच्यानंतर झेंडूंच्या फुलांची हेक्टरी जर उत्पादनाचा जर विचार केला तर हेक्टरी उत्पादन बारा ते पंधरा टन सर्वसाधारणपणे मिळतं परंतु जर आपण शेतकरी बांधवांनो संकरित जातीची जर लागवड केली असेल तर ती लागवड केल्यानंतर आपलं जे टोटल उत्पादन ते उत्पादन अठरा ते वीस क्विंट वीस वीश्क टनापर्यंत सॉरी ट क्विंटलपर्यंत हेक्टरी एक अडीच एकरामध्ये अठरा ते वीस टनापर्यंत उत्पादन मिळतं आणि जे रेग्युलर ते बारा ते पंधरा टनापर्यंत उत्पादन मिळतं अशा पद्धतीनं हे आहे त्याच्यानंतर काही गोष्टी आहेत की ह्या झेंडू पिकाची जर शेती करायची असेल तर त्या आपण लक्ष ठेवलं पाहिजे त्याच्यामध्ये दोन चार गोष्टी आहेत तर त्याच्यामध्ये बाजारपेठेत सतत फुलांचा पुरवठा होण्यासाठी पंधरा दिवसाच्या अंतरान लागवड करा म्हणजे दोन तीन प्लॉट असतील तर त्या पंधरा वीस दिवसा पंधरा वीस दिवसाचा असा गॅप असावा त्याच्यानंतर रोपं तयार करताना जास्त काळजी घ्यावी जेवढी सुदृढ रोपांची लागवडीसाठी निवड कराल तेवढा आपल्या फायद्याचं राहील त्याच्यानंतर अतिशय महत्त्वाचं सर्व शेतकरी बांधवांसाठी की ज्या जमीन येते किंवा निमॅट्रोड म्हणतो आपण त्याला त्याचा प्रादुर्भाव जास्त आहे त्या ठिकाणी जेंडूची लागवड करा मला याचबरोबर अजून एक मुद्दा सांगायचा आहे का आपल्याला फळबागा असतील तुमच्याकडे डाळिंब किंवा सारखे किंवा अजून काही फळबागांची पिकं असतील आणि त्याच्यामध्ये जर आंतरपीक म्हणून आपण झेंडूचं जर पीक घेतलं तर निमॅटोड कंट्रोलसाठी हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा ठरतो म्हणून आपण या बाकीच्या जे पिकं आहेत त्या पिकांमध्येही आपण आंतरपीक म्हणून घेऊ शकता पट्टा पद पद्धतीमध्ये किंवा मध्ये जे स्पेस असतो त्याच्यामध्ये फळबागाला मेन जी फळबाग आहे त्याला अडचण न होता अशा पद्धतीने जर आपण आंतरपीक म्हणून घेतली बरेचसे शेतकरी बांधव घेतात हो तरी चालतं त्याच्यानंतर जर डाळिंबाची बागे आपल्याला त्याच्यामध्ये पीक नसून घ्यायचं तर चारही बाजूनी थोड्या थोडे झेंडूचे रोपं लावा निमॅटोड कंट्रोलसाठी हा अतिशय महत्त्वाचा एक नॅचरल उपाय म्हणून याच्याकडं नैसर्गिक उपाय म्हणून बघितलं जातं आणि त्याच्यानंतर शेवटचा मुद्दा की पांथल जमिनीत झेंडूची लागवड करू नका पांथल जमिनी ज्या ठिकाणी पाणी साचते आहे अशा याच्यामध्ये जमिनीची अशा जमिनीत किंवा अशा प्रकारच्या जमिनीमध्ये झेंडूची लागवड करा जेणेकरून आपल्या उत्पादन येणार नाही ने किंवा ते जे पीक आहे ते पीक जास्त आपल्याला फायद्याचं ठरणार नाही म्हणून जी पाणथळ जमीन आहे ती पाणथळ जमीन टाळली गेली पाहिजे तशा पद्धतीनं ह्या काही ठराविक गोष्टींचा काही तांत्रिक गोष्टींचा जर आपण विचार केला तर नक्कीच आपल्याला जे झेंडू पीक आहे ते झेंडू पीक फायद्याचं ठरेल आणि झेंडू पीक ला लागवड करताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा शेतकरी बंधव की बाजार कधी असतात म्हणजे सणावाराचा कालावधी असेल नवरात्र असेल दिपाळी असेल दसरा असेल श्रावण महिना असेल काही यात्रा उत्सव असतील तर त्यावेळेस मार्केटमध्ये जास्त बाजार असतात त्याच्यानुसार आपण लागवडची लागवडीची तयारी केली आहे मी सुरुवातीला सांगितलेलं आहे की ही जी पावसाळी अंगामातील लागवडी ती कधी केली गेली पाहिजे तर अशा पद्धतीने जुलैपर्यंत जर लागवड केली किंवा जून जुलैमध्ये जर लागवड केली तर येणाऱ्या काळामध्ये त्याचे नक्की बाजार मिळतात आणि मार्केटमध्ये आपल्याला नेऊन याचे चांगले प्रतीचं जर उत्पादन घेतलं तर चांगले पैसे होतात तर अशा पद्धतीने आपण चांगलं उत्पादन घ्या आपले चांगले पैसे होवो आपल्या चांगल्या उत्पादन वाढीसाठी मी शुभेच्छा देतो आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो तर मित्रांनो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघितला याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा काही शंका असतील तर त्या शंका कमेंट करा आणि आपल्या गावाचं नाव सांगत चाललं जेणेकरून मला आपला ज्या शंका आहे त्या शंकांचं निरसन करता येईल मित्रांनो हा चॅनल अजून आपण सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा शे बेल आयकॉन बटन दाबून ऑल हे सिलेक्ट करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे ते मला आपल्यापर्यंत पोहोचवता येतील आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपली इथेच राजा घेतो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान